वासोटा सातारातील कोयनेच्या घनदाट अरण्यात वसलेला एक वनदुर्ग. निर्मनुष्य आणि घनदाट जंगल यामुळे या ठिकाणी वन्य पशुपक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. चला तर मग सुरू करूयात या अविस्मरणीय भटकंतीला. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन धमाल व्हिडिओमध्ये. कारण की आज आपण करत आहोत वासोटा किल्ल्याचा ट्रेक. खूप वर्षानंतर ॲक्च्युली, म्हणजे 2016 का 2017 मी तो केला होता. त्याच्यानंतर आपल्या त्या व्हिडिओ ते कॉपीराईटसुद्धा आला होता, त्याच्यामुळे तो व्हिडिओ आपण काढून टाकला आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलवरती वासोटा किल्ल्याचा व्हिडिओ हा पाहिजेच. सो रात्री मी या इथे आलेलो आहे, कारण की आपल्याला सकाळी लवकर जायचं असतं, म्हणून मी रात्रीच या इथे आलेलो आहे. कुठे तर शेंबडी गावातील, हे त्रिवेणी ॲग्रो टुरिझम आहे. आता या इथून आपण खाली बोट ऑलरेडी लागलेली आहे, माझं नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. काका आपली बोट आली? अरे तुम्हीच आहेत काय? अरे वा, क्या बात आहे. तर हे आहे चाळुंके काका, ज्यांचं हे ॲग्रो टुरिझम आहे. काका कधीपासून चालू केलं तुम्ही हे? माझं 2016 पासून आहे. 2016 पासून. आधी तुम्ही काय करत होता? अगोदर मी जवली बँकेमध्ये कामाला होतो. कॉपरेटिव्ह बँकेमध्ये. आता इथे आल्यानंतर हा व्यवसाय सुरू केलेला आहे. चालू केलेला आहे. छान चालू आहे ना? हो छान चालू आहे. आपल्याकडे किती लोक तरी मावतात, म्हणजे ह्या पूर्ण आपल्या ॲग्रो टुरिझममध्ये? एका वेळेला 3 फॅमिली राहू शकतात आणि ग्रुप असेल तर 25 लोक राहू शकतात. ओके. डॉर्मेट्री पण आहे आपल्याकडे? डॉर्मेट्री आहे, त्याच्यामध्ये सर्व मिळून किंवा कापडी टेंट 30 माणसापर्यंत आपण करू शकतो अरेंज. ओके. अशा पद्धतीनं आहे आपलं. तर मित्रांनो, कधी तुम्ही इकडे येणार असाल तर काकांच्या ह्या ॲग्रो टुरिझमला भेट नक्की द्या. किल्ल्यावरती जात असताना आपल्याला असे लंच बॉक्स घेऊन जावे लागतात. पार्लेजीचा एक पुडा पण घेतलेला आहे, कारण की वरती काहीच सोर्स नाही आहे तिकडे. बोटीचा प्रवास सुरू झालेला आहे. आता इथून आपल्याला 1 तास लागू शकतो वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचायला. आणि तुम्ही एकंदरीत बघता, एकही बोट वासोटा किल्ल्याकडे जात नाहीये. नाहीतर वीकेंड्सला, म्हणजे शनिवार रविवारी नाही म्हणलं तरी 100 ते 150 बोट जात असतात. सो गर्दी प्रचंड असते. आपला हाच आजचा फायदा आहे की आपण वीकडेजला निघालो आहोत आणि आता आपल्याला किल्ला व्यवस्थितरित्या एक्सप्लोअर करता येणार आहे. आणि फायनली 1 तासाच्या प्रवासानंतर ना आपण आता पोहोचलो आहोत वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला. या इथे आपल्या आता बोट लागणार आहे. तिथे आहे वन खात्याची चेक पोस्ट, तिथे आपण सगळी फॉर्मॅलिटी करूयात आणि मग ट्रेकिंगला सुरुवात करूयात. खात्याच्या चेकपोस्टच्या इथे पोहोचलेलो आहोत आणि माझ्यासोबत आहेत इथले वनमजूर. आपलं नाव? विशाल साळुंके. विशाल साळुंके हे इथलेच आहेत, गावचे रहिवासी. आता मित्रांनो, तुम्हाला इथल्या संपूर्ण प्रोसेसबद्दल आपण माहिती सांगणार आहोत. म्हणजे की इथे आल्याला एक फॉर्म भरायला लावला. तो कुठला फॉर्म होता? आपला एंट्री फॉर्म असतो. एंट्री फॉर्म असतो, त्याच्यावरती संपूर्ण म्हणजे ॲड्रेस, मोबाईल नंबर आणि ग्रुपचा लीडर. ॲक्च्युली आज तर ग्रुपचा लीडर मीच आहे. पण एकंदरीत बघायला गेलं तर या इथे खूप मस्त योजना केलेली आहे की इथे आतमध्ये जात असताना आपण प्लास्टिक
किती घेऊन जातोय ह्याची मोजणी केली जाते आणि ती पूर्ण रिटर्न आणली की नाही हेही चेक केलं जातं. त्याच्यामुळे हे खूप जबरदस्त गोष्ट आहे. मित्रांनो, मागच्या वेळी मी ज्यावेळी आलो होतो की नाही त्यावेळी फक्त 1 ते 2 शेड होते. आता प्रॉपर चेकपोस्ट बनवलेले आहेत, बांधकाम केलेलं आहे. या इथे पाठीमागे बघाल तर खूप छान पद्धतीने इथल्या अधिकाऱ्यांना किंवा वन अधिकारी जे असतात ते या इथे जे काम करतात त्यांची राहण्याची सोय या इथे केलेली आहे. खूप छान या इथे डेव्हलपमेंट केलेली आहे. बाजूने पूर्णपणे कुंपण आहे, ठिकठिकाणी बोर्ड लावले आहेत, काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे ह्याची पूर्ण सूचना दिली गेलेली आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी पहिल्यांदा बघा आणि मगच एंट्री घ्या. महाराष्ट्र टुरिझमच्या क्रिएट युअर ओन स्टोरीज या कॅम्पेनच्या अंतर्गत आज आपण तुम्हाला घेऊन आलो आहोत वासोटा किल्ला भटकंती करायला. खरं तर यू नेम इट वी हॅव इट या टॅगलाईनवरती आपण तुम्हाला सातारा भटकंती करवणार आहोत, कारण की त्याचाच एक भाग म्हणून हा वासोटा किल्ला आहे. उद्या असणार आहे सातारा सिटी दर्शन आणि त्याच्यानंतर असणार आहे अजिंक्यतारा किल्ला. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओ सिरीजला तुम्ही अजिबात स्किप करू नका. मित्रांनो, तो जो तुम्हाला पक्षीचा आवाज येतोय ना, ती आहे रान कोंबडी. ती आत्ता कुणाला तरी बोलवते, पिल्ल्याला किंवा कोंबड्याला. येतोय का आवाज? बापरे, हा कोंबडा आहे काय? केवढा मोठा आवाज आहे, घाबरलो मी. आला आला तो इकडे आला. हा, कोंबडीमुळे कोंबडा आलेला आहे. आपण ट्रॅक केलेला आहे त्यांना. तो बघा, पहिला ओढा पार केल्यानंतर ना आपल्याला या इथे हा दुसरा ओढा लागतोय. पण हा खूप मोठा ओढा आहे बरं का. म्हणजे या इथे तुम्ही पाठीमागे जर बघाल ना तर ह्या झाडांच्या मुळ्या अक्षरशः वाहून गेलेल्या आहेत. त्या झाडांच्या मध्येपर्यंत पाणी होतं. एवढा फोर्स जर या इथे असेल तर पावसाळ्यात नो चान्स या इथून तुम्ही जाऊ शकाल. आता या इथे तुम्ही बघताय ते आहे श्री हनुमानाचं मंदिर, जेही पडलेलं आहे. मला असं वाटतं ह्या पाण्याच्या फोर्समुळेच कदाचित हे पडलेलं असावं. नक्कीच ही मंदिरं का उभारली जात असावीत ह्याचं कारण मी नेहमी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असतो की एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यासोबत असावी. ह्या जंगलातून जात असताना जंगली प्राणी आहेत किंवा त्यावेळी भूताटकीचं खूप जास्त लोकांना भीती होती, त्यासाठी या इथून जाताना जर देवाला पाया पडलं तर मनामधली ती भीती निघून जायची. म्हणून अशा ठिकाणी ही मंदिर असायची. हनुमानासोबतच गणपतीची मूर्तीसुद्धा कोरलेली आहे. तशी या किल्ल्याची खडी चढाई सुरू झालेली आहे. ह्या गर्द झाडीतून जरी आपण ट्रेक करत असलो ना तरी खरंच दमछाक करवणारा हा ट्रेक आहे. अक्षरशः माझ्या तोंडाला फेस आलंय, देव पांडुरंगा. तर मित्रांनो, आपण आता अशा ठिकाणी पोहोचलो आहोत जिथून नागेश्वर सोक्याकडे छोटीशी वाट जाते. पाठीमागे तुम्ही बोर्ड बघत असाल तर या इथून जाणारी जी वाट आहे ती अजून पण पूर्ण बनलेली नाही आहे. पण या इथले जे लोकलची जे काही गावकरी आहेत किंवा कोकणातून येणारे जे काही लोकं आहेत हे इथे नागेश्वराला का येतात, कारण की या इथे महाशिवरात्रीची एक जत्रा भरते. आणि ह्याचं महत्त्व असं आहे की एका दगडाच्या चिरेतून पाण्याचा थेंब हा तिथल्या पिंडीवरती पडत असतो आहे नेहमी, 12 महिने पडत असतो आहे. त्याच्यानंतर ना ते नागेश्वरच का म्हटलं जातं तर तो जो सुळका आहे थोडासा असा नागफणीच्या आकाराचा आहे. आणि या इथे आपल्यासारख्या ट्रेकर्स लोकांना परवानगी नाही आहे वनखात्याकडून जाण्यासाठी. पण नक्कीच आता पुढे ह्या काळामध्ये या इथे वाट बनवली जाईल जशी वासोट्याला आहे.
मित्र किल्ल्यावरती आले आले आम्ही पहिल्यांदा डबा उघडला जेवणाचा, कारण की प्रचंड भूक लागलेली आहे. अख्खी बॉटल मी मगाशी तर खाली केलेली आहे पाण्याची. काका म्हणतात की थोडं थोडं पाणी प्या, पण नाही. आता आपण जरा ताव मारूयात, रिलॅक्स होऊयात आणि मग गडफेरी करूयात. मित्रांनो, जेवण इतकं भारी आहे ना, पहिली तर गोष्ट ह्याच्या चपात्यात नाही, ह्या पोळ्या इतक्या सॉफ्ट आहेत आणि प्रॉपर भाजलेल्या आहेत. आणि ही जी आहे ती आहे मटकी आणि सोबत दिलेला आहे ठेचा. वनभोजन झाल्यानंतर ना आता वेळ आलेली आहे गडफेरीची. सुरुवात करत आहोत या किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याच्या इथून. आता मी आहे या दरवाज्याच्या या बुरुजाच्या इथे. या इथून पाठीमागे आपल्याला देवड्या लागतात आणि अजून एक दरवाजा लागतो. तर हे जे स्ट्रक्चर आपल्याला दिसते ते आहे मुख्य दरवाज्याचं लॉक. गडामध्ये प्रवेश करताच डाव्या बाजूला आपल्याला पहिलं मंदिर लागतं, ते श्री हनुमानाचं. तर आपण आता दर्शन घेऊयात आणि गडाच्या दक्षिण बाजूला जाऊया. तर या इथे आपल्याला चुन्याचा घाणा दिसलेला आहे. चुन्याच्या घाणाचा वापर हा गडकिल्ले बांधणीसाठी होतो, म्हणजे या इथे पूर्णपणे तो चुना चुरून तो पूर्णपणे द्रव्य स्वरूपात आणून तो या गडकिल्ले बांधणीसाठी, म्हणजे आधीचे जे किल्ले आहेत ते पूर्णतः चुन्यामध्ये बांधले गेले होते. किल्ल्याच्या दक्षिण बाजूला जात असताना आपल्याला या किल्ल्याच्या तटबंदीवरून चालत जावं लागतं आणि हा पाठीमागे कोयना जलाशय, कोयना अभयारण्याचा नयनरम्य नजारा आपल्याला बघायला मिळतो. किल्ला म्हटलं की पाण्याची टाकी ही आलीच, तर याही किल्ल्यावरती दोन पाण्याची टाकी आहेत. हे छोटं आहे आणि हे मोठं आहे आणि हे खोलगटसुद्धा आहे. ह्याचा वापर आपण उन्हाळ्यामध्ये पाणी पिण्यासाठीसुद्धा करू शकतो, म्हणजे तुम्ही सोबत तुमचं मुबलक पाणी ठेवलंच पाहिजे, पण जर ते संपलं आणि इमर्जन्सी आली तर तुम्ही ह्या टाक्यांचा वापर करू शकता. या किल्ल्याच्या दक्षिण भागामध्ये आपल्याला हा जो कडा दिसतो त्याला बाबू कडा असंही म्हटलं जातं आणि कोकण कडा असंही म्हटलं जातं, कारण की हा कोकण फेसिंग असलेला कडा आहे. पलीकडे सुद्धा एक कडा आहे त्याला म्हणतात कोकण कडा. पण काय आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये असे भरपूर कोकण कडे आहेत. सर्वात फेमस तर आपला हरिश्चंद्रगडाचा आहेच आहे, पण तो सांदन व्हॅलीच्या इथला सुद्धा कोकण कडा आहे. या कोकण कड्यासोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो आहे तो आहे जुना वासोटा. आत्ता खरं तर तिकडे जाण्यासाठी वाट नाही आहे. गडाचा दक्षिण भाग एक्सप्लोर केल्यानंतर ना आपण आता पुन्हा एकदा ह्या मारुती मंदिराच्या इथे आलेलो आहोत आणि या इथून समोरच आपल्याला काही वाड्याचे अवशेष दिसतात, ते मी तुम्हाला दाखवतो. तर हा आहे या किल्ल्यावरील वाडा. सध्या हा भग्नावस्थेमध्ये आहे, परंतु आपल्याला या अवशेषांवरून समजतंय तरी की हा वाडा आहे म्हणून. एकंदरीत ह्याची साईज बघता या कडावरती राबता सुद्धा तेवढाच होता. मारुती मंदिराच्या समोरच म्हणजेच उत्तर बाजूला या इथे एक भलं मोठं पाण्याचं तळ दिसतं. या किल्ल्यावर सर्वात मोठं पाण्याचं तळ आहे. मागाशी जे आपण पाहिलं ते पाण्याची टाकी होती. तर ही जी वास्तू आहे असं म्हटलं जातं की या इथे कैद्यांना कैद करून ठेवलं जात होतं आणि एक्झॅक्टली त्याच्या शेजारी हे आहे श्री महादेवाचं मंदिर. महादेव मंदिराच्या इथून काही अंतर पुढे आल्यानंतर ना आपल्याला हा असा एक कोकण कडा लागतो आणि या इथे दोन सुळके आपल्याला दिसत आहेत. तर तो जो पलीकडचा सुळका आहे ना तो आहे नागेश्वराचा सुळका आणि त्या तिथे खालून लोक येतात हा कोकण कडा अक्का चढून, म्हणजे कोकणातून जी लोक येत असतात ती याच मार्गे येतात
आणि त्या तिथे त्यांना काही ठिकाणी शिडे पण लावावे लागलेले आहे. सो हा जो मार्ग आहे तो सर्वात कठीण मार्ग आहे जो कोकणातून वरती वासोट्याकडे येत असतोय. त्याच्यामुळे या मार्गे येणं म्हणजे एक वेगळं ॲडव्हेंचरच आहे. गड फेरी झाल्यानंतर ना आता वेळ झालेली या किल्ल्याचा इतिहास जाणून घ्यायची. खरं तर या किल्ल्याला खूप जुना इतिहास लाभलेला आहे. जसं की वशिष्ठ ऋषींचे जे काही शिष्य होते ते या इथे वास्तव्यास होते. त्यांनी त्यांच्या गुरूंचं नाव या ठिकाणाला दिलं होतं वशिष्ठ म्हणून. तर इथल्या काही स्थानिक लोकांच्याकडून कदाचित त्याचा अपभ्रंश होऊन वासोटा असं करण्यात आलं होतं. हा जो किल्ला आहे किल्ला म्हणून बांधला तो राजा दुसरा भोज यांनी 1100 काळामध्ये हा किल्ला बांधला. 1600 काळामध्ये आदिलशाहीचे जे सरदार होते शिर्के मोरे त्यांच्या ताब्यात हा किल्ला होता. पुढे जावळीच्या युद्धामध्ये चंद्रराव मोरे यांना पराभूत करून हा किल्ला स्वराज्यामध्ये दाखल करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजापूर बंदरावरती जेव्हा आक्रमण केलं होतं त्या तिथे काही इंग्रज अधिकारी सापडले होते त्यांना सुद्धा याच किल्ल्यावरती बंदी करून ठेवण्यात आलं होतं. पुढे हा जो किल्ला आहे तो पेशव्यांच्या काळामध्ये औंचे पंतप्रतिनिधी यांच्या ताब्यात होता. त्याच्यानंतर ताई तेलिणींनी याच्यावरती आक्रमण करून हा त्यांच्या ताब्यात घेतला. ते वास्तव्यास होते या इथे काही काळ. त्याच्यानंतर पेशव्यांचे दुसरे बाजीराव यांचे जे सरदार होते बापू गोखले यांनी या किल्ल्यावरती आक्रमण केलं. त्यांना हा किल्ला सहजासहजी नाही मिळाला. तब्बल 7 ते 8 महिने त्यांना झुंजावं लागलं हा किल्ला घेण्यासाठी ताई तेलिणींकडून. शेवटी जेव्हा त्यांनी काही डोंगरांवरती तोफा चढवल्या आणि त्या तोफांचा मारा करून जेव्हा हा किल्ला जिंकला तेव्हा ताई तेलिणींनी हा किल्ला सोडला. पुढे हा किल्ला अर्थातच अँग्लो मराठा युद्धामध्ये 1818 काळात हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला होता. असा एकंदरीत या किल्ल्याला मोठा इतिहास लाभलेला आहे. चला तर आता गड उतार व्हायची वेळ आलेली आहे. आता वाजलेले आहेत 3:30. आपल्याला पोहोचायचं होतं 4 वाजता. टायमिंग दिलं होतं त्यांनी. खरं तर ह्या वन खात्याचे टायमिंग आहेत इथे येण्याचे 4:30 ते 4:30 जास्तीत जास्त. जर 5 पुढे तुम्ही आलात तर तुम्हाला दंड आकारला जाणार आहे. तुम्ही जे डिपॉझिट ठेवलेलं असतं ते जप्त होतं. त्याच्यामुळे टायमिंगवरती या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे करण्याचं कारण काय तर तुमची सेफ्टी. तुम्ही जर लवकर आलात तर सेफ आहात. कारण की संध्याकाळच्या टायमिंगला जे जंगली प्राणी आहेत ते पाणी पिण्यासाठी बाहेर निघतात. जर अंधार झाला तुम्ही अडकून पडलात हे जंगल भयंकर आहे. त्यामुळे ती काळजी घेतली पाहिजे. पाऊण तासाच्या उतरायनंतर ना आपण फायनली पोचलो आहोत त्या ओढ्याच्या इथे जिथे मारुतीराया आणि गणरायाची मूर्ती आहे. आणि एक्झॅक्टली त्याच्या शेजारी हा एक भला मोठा ओढा आहे. आणि त्याच्यामध्ये हे पाणी इतकं शुद्ध आणि नितळ आहे ना मित्रांनो, म्हणजे अक्षरशः ह्याच्यावरती निवळ्या फिरतात आहेत. हे बघा, हा मस्त यार. बाय बाय वासोटा. आपली आता ही एकटी बोट वाट पाहते आहे. आता हे जे आमच्या सोबत आले होते सकाळी तेच आमच्यासोबत निघालेली आहेत. म्हणजे ह्या अख्ख्या जंगलामध्ये आम्ही तिघेच होतो. क्या बात यार, काय अनुभव होता. तुम्हाला कसा वाटला? वासोटा किल्ल्यानंतर ना आपली ही बोट आपल्याला घेऊन आलेली आहे दत्तमठाच्या इथे. इथे ॲक्च्युली एक बोट क्लब सुद्धा आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. खरं तर या दत्तमठाला मी खूप वेळा आलेलो आहे. 4 ते 5 वेळा तरी आलोच असेल मी. मागच्या वेळा आपण तापोळा केला होता त्यावेळी सुद्धा आलो होतो. सो आता येण्याचं कारण म्हणजे बामणोलीला एक बोट क्लब आहे. मला असं वाटलं होतं की तोच बोट क्लब आहे जो वासोट्याला आपल्याला घेऊन जातो, पण तसं नाही आहे. या इथे आता शेंबडी गावामध्ये सुद्धा एक बोट क्लब झालेला आहे. ज्या काकांनी आपल्याला तिकडे वासोट्याला घेऊन गेले त्यांची बोटसुद्धा त्याच बोट क्लबला आहे. तर ते काका बोलले की जरा आमची पण ॲडव्हर्टाईज एकदा करून टाका, कारण की लोकांना माहीत नाही आहे. तर हे आहे ते बोट क्लबचं ऑफिस जे दत्तमठाच्या इथे आणि शेंबडी गावामध्ये येतं. या इथे त्यांचे सगळे बोर्ड लावलेले आहेत. या इथे रेट कार्डसुद्धा त्यांचं आहे. वासोट्याला जायचं असेल पूर्ण दिवस तर 3200 रुपये 1 ते 12 लोकांसाठी तुम्हाला बोट मिळते. या इथे तसे बरेचसे रेट कार्ड या इथे लावले आहेत. तुम्हाला जर अजून इन्क्वायरी करायची असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची कॉन्टॅक्ट डिटेल देतो आहे, त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. तुमचं गाव कुठलं आहे? कुठं आहे ते? तिकडे आहे का? मग तिकडून इकडे यायला दुसरा मार्ग नाही का? ना बोटीनं तुम्ही येता होय. अरे देवा, ते पाठीमागे न्यूज आली होती तुमच्याच गावची आली होती का? TV9 ला
ॲक्च्युली मित्रांनो काय झालं होतं माहिती आहे काय, पाठीमागे TV9 एक रिपोर्ट दिला होता की ही जी मुलं आहेत की नाही ही शाळेतली मुलं आहेत जी पलीकडे ते गाव आहे त्या गावातून या इकडे ते येण्यासाठी ह्या बोटीचा वापर करतात. म्हणजे शाळेला जाण्यासाठी या मुलांना किती कष्ट घ्यावे लागतात हा एक रिपोर्ट बनवला होता. तर त्याच्यावरती त्यांना एक मदत म्हणून एक बोट मिळालेली आहे ना काका? हा बोट दिलेली आमदारांनी दिली होती की आज सुद्धा मला जो काही सनसेट भेटला आहे ना नेक्स्ट लेवल. आपला कॅमेरा तो टाइमलॅप्स घेतोय तो तुम्ही बघाच, तोपर्यंत आपण जरा फ्रेश होऊन येऊयात कारण की आता आवरलं पाहिजे. सूर्यास्त झाल्यानंतर ना आपल्याला त्या जंगलातूनच जायचं आहे पुन्हा एकदा, त्याच्यामुळे अंधार व्हायच्या आत मला हा घाट पार केला पाहिजे. तर मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे आणि या व्हिडिओचा शेवट करायची सुद्धा वेळ आलेली आहे. आता आपण या त्रिवेणी ॲग्रो टुरिझम इथून चेकआउट करत आहोत. चेकआउट हे ऑफिशियल वर्ड आहेत पण एकंदरीत सांगायला झालं तर काकांच्या इथे आलो होतो तर मला असं वाटत होतं की मी माझ्या कुठल्या तरी नातेवाईकांच्या इथे आलो आहे. आणि जे जेवण बनवलं होतं मी तिथे गडावरती पण सांगितलं मित्रांनो खूप टेस्टी होतं आणि जी चपाती बनवली होती ती कशी बनवली होती तिची रेसिपी मी यांना विचारली. सो थँक्स फॉर दॅट. तुम्हाला कधी यायचं असेल या इकडे तर नक्की या कारण की घरगुती जर तुम्हाला फील हवा असेल तर या इथं नक्की या. त्यांचे डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण कॉन्टॅक्ट डिटेल देईन, त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा.